जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कालावाप्रमाणे नियोजित असलेल्या कोजागरी उत्सव हा कोविड-19 अनुषंगिक शासकीय नियमांची पूर्तता होणे कामे जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाने निर्धारित करून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व आदेशान्वये या वर्षीचा कोजागरी उत्सव नियंत्रित प्रकारात आयोजित होणार असून श्री भगवती पंचामृत महापूजेसाठी कोजागरी उत्सव संदर्भीय भाविकांमार्फत अर्पण होणारे कावड तीर्थ हे मौजे नांदुरी व चांडिकापूर फाटा इथे जमा होणार असून भाविकांनी शासकीय आदेशान्वये निर्धारित केलेल्या ठिकाणी सोमवारी रोजी दुपारी 1 वाजेपासून ते मंगळवार रोजी रात्री 8 वाजेपावेतो आपण कावडी प्रकारात आणलेली नदी धार्मिक जलस्रोत येथील तीर्थार्पण जमा करून विश्वस्त संस्थेला योग्य ते सहकार्य देऊ करावे। जिल्हा प्रशासकीय सूचनेनुसार कोजागरी महोत्सवात कावडीचा जल हे शासनाने निर्धारित करून दिलेल्या ठिकाणी गोळा केले जाऊन भगवतीच्या सेवेत अर्पण होणार आहे। तरी भाविकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी निर्धारित ठिकाणी मौजे चांडिकापूर कोल्हापूर फाटा व नांदुरी येथे सदरचा जल सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कर्मचारी यांना हस्तांतरित करावे अशी सप्तशृंगी गड विश्वस्त ऍडव्होकेट दीपक पाटोदकर यांनी विनंती केली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी सप्तशृंगी गड।